मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज नजीकच्या सातेवाडी येथील मधुमाला सांस्कृतिक भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर मेळावा झाला। मेळाव्यापूर्वी तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे आणि सहकाऱ्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती केली होती। त्याचा परिपाक म्हणून मेळाव्याला तोबा गर्दी झाली। तातच प्रभावी वक्ते आमदार अमोल मिटकरी, खासदार श्रीनिवास पाटील आणि इतर वक्त्यांच्या खुमासदार भाषणामुळे कार्यकर्ते फुल चार्ज झाल्याची चर्चा आहे। भाजप आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या अनेकांना हनुमान चालीसा रामरक्षा तरी येते का? ते त्यांच्या पक्ष नेतृत्वाने आत्मचिंतन करावे। भाजप आणि 50 खोकेवाल्यांचं हिंदुत्व बेगडी असल्याची जहरी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी केली आहे। व्यासपीठावर आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, बाळासाहेब सोळसकर, जितेंद्र पवार, प्राध्यापक बंडा गोडसे, संदीप मांडवे, सीएम पाटील, संतोष घारगे, तुकाराम यादव, महेश माने, रमेश उबाळे, श्रीमती शशिकला देशमुख, कविता म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती। खासदार पाटील म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य घटकांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी राष्ट्रवादीमुळे मिळाली। तालुक्यावर राष्ट्रवादीचं असणारं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आगामी काळात कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे। अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आचार विचारांवर कार्यरत असणारा पक्ष आहे। राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हिताचा कायम निर्णय घेण्यात आलाय। कोरोना काळात आरोग्य अर्थ खाते यशस्वीरित्या सांभाळल्यानं त्याची दखल देशातील कॅग संस्थेनं घेतली। राज्यात सर्वाधिक आत्महत्या हिंदू धर्मातील लोक करीत आहेत, याकडे या हिंदुत्ववादी लोकांचं दुर्लक्ष आहे। हिंदू धर्मातील विचार, सामाजिक भान, अध्ययन त्यांच्याकडे दिसत नाही। सत्तेत आलेल्या सरकारमध्ये कोणालाच कोणाला मेळ नसल्याचा कारभार सुरू आहे। कोणते खाते कोणाकडे आहे हे जनतेलाही समजले नाही। राज्यात सध्या थैमान घातलेल्या लंपी रोगातून पशुधन वाचवण्यासाठी लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा केला जात नाही, या उलट गुजरातमध्ये तो पाठवला जातो। त्यामध्येही त्यांनी काळा बाजार केला असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केलाय। शशिकांत शिंदे म्हणाले, खटाव तालुक्यातील एक सेनापती गेला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजूनही एक संघ आहेत। 50 खोक्यांमध्ये आमच्याही भागातील एक जण सहभागी आहे। खटाव तालुक्यात इतिहास घडवण्याची ताकद आहे। तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद आगामी काळात कायम ठेवावी। शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाले। केंद्र आणि राज्यातील हुकुमशाही प्रवृत्तींना कायमचे घरी बसवण्यासाठी उद्याच्या क्रांतीची ही मशाल पेटवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल। तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे म्हणाले, खटाव तालुक्यावर राष्ट्रवादीच्या विचारांचा कायम प्रभाव राहिलाय, त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीची एक हाती वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू। तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची ताकद एक संघ आहे। यावेळी प्रभाकर देशमुख, सुनील माने, प्रदीप विधाते, प्राध्यापक बंडा गोडसे, संदीप मांडवे, जितेंद्र पवार आदींनी मनोगत व्यक्त केलंय। स्वागत माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी केलंय। सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केलंय। आभार प्राध्यापक SP देशमुख यांनी मानले। मेळाव्यास राष्ट्रवादी खटाव तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तालुक्यातील गेल्या 6 महिन्यांच्या राजकीय घडामोडीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचा मेळावा झालाय। खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते मंडळी मेळाव्यास आवर्जून उपस्थित होते। जे स्वप्न देवेंद्रजी फडणवीसांनी पाहिलं होत की मी पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार, काय झालं? 44 आमदार असलेल्या काँग्रेस पक्षाचे मंत्री झाले, 55 आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री झाले। बाळासाहेब पाटील होते, आज त्याच्याकडे सहकार उपलब्ध होतो। आता तो कोणाकडे कोणतं खातं आहे आपल्याला पाहिजे। सहकार उपणन मंत्री महाराष्ट्र राज्याचं कोण आहे मलाच माहिती नाही। आरोग्य मंत्री गेले आता नवीन तानाजी सावंत, वा कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं? त्या आरोग्य मंत्र्यांना हत्ती रोग काय याबद्दल माहित नाही। हापकिनचं एक माझ्या मोठ्यात पुण्याला गेले, तिथे डॉक्टर म्हणायला लागले की हापकिन कंपनी त्यांना आई वडिलांना शिवाय द्या काय ऐकून गेली। पण मोदीजी आणि अमित शहा गेले शिवाय संस्कृती आहे। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आहे। स्त्री ही मराठ्याच्या मंदिरात
स्त्री ती कुठल्याही धर्माची असो ती मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे हे शिवरायांची शिकवण आहे. आणि चंद्रकांत पाटील म्हणतात एक वेळ आईवर शिकल्या आमच्या वडिलाला शिकल्या हे आमची राष्ट्रवादीची संस्कृती नाही. जसं जिजाऊंनी शिवरायांना घडवलं तसं शारदाबाईंनी पवार साहेबांना घडवलं म्हणून उद्याच्या 82 वर्षी सुद्धा हा योद्धा आदरी तरुणांमध्ये दिसतो. किती आज असे त्या मात करून आदरी पवार साहेब तळागाळामध्ये उतरतात ते मोदींना संबंध नाही. मोदींचा साथ मिळायला जमणार नाही. कोणाचा ही लोक कशी आहेत त्यांची खात्री आरोग्य मंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये राजेश टोपे साहेब त्यांचे योगदान जगभरात बोलला गेलं. ते कोरोना सारखा आजार असताना राजेश टोपे साहेबांनी जे काम केलं ते आईचे मृत्यू झाला तरी केले पण टोपे साहेबांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारसंघामध्ये महाराष्ट्रावर कोरोनाच्या काळात काम केलं. कोरोनाच्या काळात जर तानाजी सावंत आरोग्य मंत्री असते तर त्यांनी 10 दिवस सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी परिसंवाद मिळावा अशा रीतीने प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यामध्ये जागृती व्हावी या अनुषंगानं मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे. त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी खटाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी परिसंवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता. खरं तर गेली अनेक वर्ष तालुक्याचं राजकीयदृष्ट्या विभाजन झाल्यापासून तालुक्याचा एकसंघ मेळावा हा पहिल्यांदाच होत होता आणि या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्यामध्ये या तालुक्यामध्ये उत्सुकता होती आणि म्हणून हा मेळावा भविष्याच्या राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मेळावा या ठिकाणी होता. नुकतीच झालेली राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदी नंदकुमार मोरेंची निवड आणि त्या पार्श्वभूमी होणारा हा मेळावा त्यामुळं निश्चितच याबद्दल औत्सुक्य होतं. आज या ठिकाणी राज्यामध्ये नाट्यमय घडामोडी होऊन सत्तांतर झालं आणि त्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच हा या ठिकाणी मेळावा होत होता. आम्हा संयोजकाच्या अपेक्षेपेक्षाही फार मोठी गर्दी या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला केली. त्याचा एकच त्यातनं अर्थ निघाला की या शासनाबद्दलचा सर्वसामान्य जनतेमध्ये असणारा असंतोष हा या मेळाव्यातून या ठिकाणी दिसून आला. या ठिकाणी गेली 15 दिवस नंदकुमार मोरे आणि तालुक्यातली सर्व राष्ट्रवादीची प्रमुख कार्यकर्ते मंडळी या मेळावा यशस्वी होण्यासाठी आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यामध्ये जागृती होण्यासाठी तालुकाभर दौरे केले आणि हा मेळावा आज या ठिकाणी यशस्वी झाला. तालुक्यातील नेते मंडळी एका बाजूला सर्व असताना एक तळागाळात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गावपातळी सक्षम आणि सक्रिय आहे हे ह्या मेळाव्यातून दिसून आलं. म्हणून या मेळाव्यातून एक चांगला उत्साह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तयार झालेला आहे आणि नजीकच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये या मेळाव्याचा निश्चित फायदा राष्ट्रवादी पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी आपलं सांगू इच्छितो. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि मुन्ना मुल्ला सातेवाडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.